मोटरसायकल चोरी करणाऱ्या मालेगाव येथील चोरट्याच्या धुळे शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या. धुळे शहरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या मालेगाव येथील चोरट्याच्या धुळे शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याने चोरी केलेल्या मोटरसायकल सह आणखी दोन मोटरसायकली पोलिसांनी या चोरट्याकडून हस्तगत केल्या आहेत. धुळे शहरातील जेलरोड परिसरामध्ये तक्रारदाराने आपली मोटरसायकल लावलेली असताना चोरट्याने तेथून मोटरसायकल लंपास केल्यानंतर या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात संबंधित तक्रारदाराने तक्रार दिली असता धुळे शहर पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला. या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे धुळे शहर पोलिसांनी सुरत बायपास हायवे वरील हॉटेल जवळ संबंधित चोरटा चोरी केलेल्या मोटरसायकल सह उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी पोहोचून या मोटरसायकल चोरट्याच्या चोरलेल्या मोटरसायकल सह मुसक्या आवळल्या आहे. या चोरट्याची पोलिसांनी आणखी चौकशी केली असता त्याने आणखी दोन मोटरसायकल चोरी केल्या असल्याची कबुली देत त्या मोटरसायकली देखील पोलिसांनी हस्तगत केल्या असून धुळे शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. सभी को नमस्ते. 11 तारीख को धुळे शहर पोलीस स्टेशन के अंडर हमारा जो जेल रोड की नियर बाय एक मोटरसाइकिल चोरी हुआ था, तो उसका जो कंप्लेंट है हमको कल आया था. 13 तारीख को हमने दर्ज किया था कंप्लेंट. एंड उसके बाद हमारा धुळे शहर पोलीस स्टेशन का जो डीजी स्टाफ है एंड उसका भी है धीरज महाजन, तो वो सारे उसको डिटेक्शन के काम में लग गया. तो उसमें हमने जैसे हमको CCTV फुटेज वगैरह वो देखने के बाद हमको ये इन्फॉर्मेशन उसका जो आरोपी है उसका नाम वगैरह पता चल गया. उसके बाद उसने बाइक कहाँ पर डंप किया वो भी पता चल गया. तो उसमें हमने बाइक को भी रिकवर किया एंड फिर आरोपी को भी अरेस्ट किया. फिर जब आरोपी को अरेस्ट करते समय हमको उसके साथ और जो गुना में जो चोरी हो गई है उसके ऊपर गुना दाखिल है, वैसे हमको दो मोटरसाइकिल भी मिल गया. तो अभी तक हमारा 3 मोटरसाइकिल उससे हमने रिकवर किया है. तो ये पूरी कार्रवाई के लिए मैं PA धीरज महाजन एंड उसका जो PSI एंड उसका DG स्टाफ है उसको शुभेच्छा देता हूँ. एंड पूरी कार्रवाई के अंडर हमारा SP सर एंड एडिशनल SP सर की गाइडेंस के अंडर हुआ है. धन्यवाद.